आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। आणि आता एक सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते। अज्ञात व्यक्तीने एका 25 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलमधून वाशी खाडी पुलावर ढकलून देत तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदर तरुणी ही वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे देखील आढळून आले आणि त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपासाला सुरुवात केली आहे। या घटनेतील जखमी तरुणी ही टिटवाळा येथे राहण्यास असून ती पवई येथे घरकाम करते। महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर तरुणीवर प्रथमोपचार करून तिला आता पुढील उपचारासाठी मुंबईतील जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून दिले। सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती अद्याप बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने वाशी रेल्वे पोलिसांनी सांगितले। सदर तरुणी बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर नक्की घटना काय घडली आहे हे स्पष्ट होईल। प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले, मात्र फॉरेन्सिकच्या अहवालानंतर सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाय की नाही हे स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।